देवी प्रथमाचार्य भगवान शांतीसागर महाराज यांच्या 69व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या शांति सागर आचार्य देव को मेरा बारंबार नमन, मेरा बारंबार नमन। जय धर्मन व मुनि परंपरे सार्वजनिक के लिए आए कर्नाटक राज्य बेळगाव जिल्ह्यातील भोजगाव जवळ येगुडिया गावी त्यांचा जन्म 2 जुलै 1872 रोजी सकाळी 6 वाजता झाला। त्यांचे नाव सातगोंड असे ठेवण्यात आले। त्यांना 4 भाऊ व 1 बहीण अशी भावंडे होती। त्यांच्या वडिलांचे नाव भीमगोंडा व आईचे नाव सत्यवती असे होते। त्यांचा स्वभाव शांत विरक्त आणि कष्टाळू होता। मार्जिकचे शरीर बलाढ्य व बलशाली होते। त्यांनी मुनी दीक्षा घेतली। दीक्षेने लोक त्यांना शांतीसागर म्हणू लागले। धर्म प्रभाव न करी त्यांनी आपले मुनी आचरण उज्ज्वल ठेवले। सन 1924 साली 20व्या शतकातील प्रथम आचार्य पद त्यांना संभ्रोळी येथे देण्यात आले। त्यांच्या जीवनातील मी एक प्रसंग सांगू इच्छिते। एका जंगलामध्ये मंदिरात महाराजी ध्यानास्थ बसले होते। पुजारी दिवा लावण्यास आले। दिवा लावण्या अगोदर थोडेसे तेल खाली सांडले। पावसाळ्याचे दिवस होते। पुजारी दिवा लावल्यानंतर निघून गेले। तेल चढलेल्या ठिकाणी असंख्य मुंग्या जमू लागल्या। हळूहळू मुंग्या महाराजांच्या अंगावर चढल्या। त्यावेळी महाराजी निद्राविषय तपाचे पालन करीत होते। ते सिद्ध भगवानांचे नामस्मरण करीत होते। थोड्याच वेळात मुंग्यांनी महाराजांच्या शरीराला सवा घेण्यास सुरुवात केली। हा उपसर्ग एक किंवा 2 तास नाही, संपूर्ण रात्रभर सुरू होता। तरी सुद्धा त्यांनी आपला संयम सोडला नाही। महाराजांच्या अंगातून रक्त व पाणी येऊ लागले, तरी सुद्धा ते हलले नाही। पहा त्यांचा संयम। म्हणूनच तर त्यांना संयमाचा मामेरू शांतीसागर असे म्हणले जाते। महाराजांच्या जीवनात हा एकच उपसर्ग नाही, अशा अनेक उपसर्ग आले। सर्पात उपसर्ग, डासात उपसर्ग, वाघात उपसर्ग, तरी सुद्धा त्यांनी आपला संयम सोडला नाही। स्वार्थ त्याग की कठिन तपस्या बिना खेद जो करते हैं, ऐसे ज्ञानी साधु जगत के दुख समूह करते हैं, दुख समूह करते। मार्गी के जुनात अशा अनेक घटना घडल्या जो आपणास मार्गदर्शन ठरवणारे आहेत। शांतीसागर महाराजी नेहमी म्हणत असत, जो सर्वांवर दया करतो त्याला कोणी शत्रू नसतो, त्याला सारे मित्रच असतात। महाराजांच्या उपदेशाने जैन जैन लोकांनी दारू पिणे, जुगार खेळणे, मांसाहार करणे, शिकार करणे असे व्यसनाचा त्याग केला आणि भक्ती करू लागले। महाराजांनी 9939 उपवास केले होते। त्यांनी आपल्या अंतिम उपदेशात संयम धारण करा, संयम धारण करा, संयम धारण करण्यास भिऊ नका असा अद्भुत संदेश दिला। वयाच्या 66व्या वर्षी दृष्टिक्षीण झाल्यामुळे सिद्धक्षेत्र कुंडलगिरी येथे 36 दिवसांच्या संलेखनानंतर दिनांक 18 सप्टेंबर 1955 रोजी सकाळी 6:55 महाराजांनी ऐश्वर्याचा त्याग केला। शेवटी आवडे सत मला असे वाटते की चांदक विना चांदी को शोभा नाही, सूर्य विना कमलो को शोभा नाही, चांदक विना चांदी को शोभा नाही, सूर्य विना कमलो को शोभा नाही, उसी प्रकार